नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, पोलीस आयुक्तालयातील विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन भातकुली हद्दीतील भातकुली ते आसर रोडवर असलेल्या बाळासाहेब विष्णुपंत तळोकार यांच्या मालकीचे श्री साईयोगी रेस्टॉरंट येथे विशेष पथकाने धाड केली असता तेथे सुरेश सदाशिव वानखडे व संजय मनोहर प्रांजळे हे वेगवेगळ्या इंग्लिश कंपनीचे व देशी दारूच्या 53 बॉटल्स अवैधरित्या विक्री करीता बाळ लोकांना विक्री करताना मिळून आले। पोलिसांनी धाड टाकून किंमत अंदाजे 5,730 रुपये किमतीचे 53 दारूच्या बॉटल जप्त करून दोन्ही इसमांना ताब्यात घेतले आहे। त्यानंतर आरोपी जप्त केलेल्या मुद्देमालासह भातकुली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। मित्रांनो, या रेस्टॉरंटमध्ये अनेकदा अवैध दारूच्या कार्यवाया होतात, तरीही येथे अवैध दारूची विक्री सुरूच असते। यावर अंकुश घालण्यासाठी पोलिसांनी काही ठोस पावले उचललीच पाहिजे, जेणेकरून अशा अवैध धंद्यांना आळा बसेल। मित्रांनो, सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे, जहीर शेख, रणजित गावंडे, रोशन वराडे, सूरज चव्हाण, राजिक रायलीवाले, निखिल गेडाम यांनी केली। मित्रांनो, बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।